अध्याय जल सुरक्षा इयत्ता 9वी घटक 3रा प्रकरण क्रमांक 3रा। प्रश्न पहिला, धरण ते पाण्याच्या प्रवाहातील टप्पे सांगा। उत्तर आहे, पहिलं पॉइंट, पाणी प्रथम धरणातून वाहिन्यांद्वारे ऊर्जा वापरून किंवा उताराचा वापर करून जलशुद्धीकरण केंद्राकडे आणले जाते। दुसरा पॉइंट आहे, जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शुद्ध केले जाते। तिसरा पॉइंट, जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पाण्याच्या टाकीपर्यंत पोचवले जाते। चौथा पॉइंट, पाण्याच्या टाकीतून पुन्हा पाईपाद्वारे पाणी घरोघरी नळामध्ये येते। प्रश्न दुसरा, जलशुद्धीकरण म्हणजे काय? उत्तर आहे, पहिलं पॉइंट, जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यात रसायने टाकून पाणी घुसळले जाते। दुसरा पॉइंट, पाण्यातील गाळ खातणी जाऊन बसतो। तिसरा पॉइंट, त्यानंतर पाणी गाळून घेतले जाते। चौथा पॉइंट, पाण्यातील दुर्गंधी देणारे अनिष्ट चव देणारे पदार्थ अवस्थेतील लोह आणि मॅग्नीज यांची संयुगे काढून टाळण्यासाठी वायू मिश्रण करतात। प्रश्न क्रमांक 14, पाणी शुद्धीकरण प्रकल्प देखभाल व्यवस्था कशी असते? याचं उत्तर आहे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था योजनेच्या अर्जीनुसार सामान्यतः बांधकामे पुरे होईपर्यंत सरकाराकडे असते, परंतु सर्व काम पूर्ण झाल्यावरती ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्याकडे दिली जाते। या व्यवस्थेमध्ये लहान गावापेक्षा मोठ्या शहराच्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था ठेवणे अधिक कठीण असते, कारण त्यात अनेक यंत्रोपकरणांचा वापर करावा लागत असते। नळ फुटल्यास वा कुठे अधिक गळती असल्यास दुरुस्ती करणे सर्वत्र योग्य प्रकारे व योग्य दाबीने जरुरी तितकेच पाणी पोचवणे इत्यादी सर्व गोष्टीचा व्यवस्थापनात समावेश होतो। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व या चॅनलला सबस्क्राईब करा असे प्रकारचे अजून स्वाध्यायाचे व्हिडिओ पाहण्यासाठी। थँक्स फॉर वॉचिंग। व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद।